यिर्मया अध्याय 33। यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात अजून बंदीत असता परमेश्वराचे वचन त्याला दुसऱ्याने प्राप्त झाले की, हे करणारा परमेश्वर, हे घडवून स्थापणारा परमेश्वर, परमेश्वर हे नाम धारण करणारा म्हणतो की, मला हाक मार, म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन। या शहराची घरे व यहूदाच्या राजांची घरे, मोर्चे व तरवार यांच्या निवारणार्थ मोडून टाकिली आहेत। त्याविषयी परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, ज्यास मी आपल्या क्रोधाने व संतापाने वधिले, व ज्यांच्या सगळ्या दुष्टतेमुळे मी या नगरापासून आपले मुख लपविले, त्यांनी खासद्यांबरोबर युद्ध करिताना ती घरे त्यांच्या प्रेतांनी भरून टाकली। तर पहा, मी या नगरास आरोग्याचे उपचार करीन, त्या लोकास बरे करीन, आणि शांती व सत्य यांचे वैपुल्य त्यांच्या ठाई प्रगट करीन। मी यहूदाचा बंदिवास व इस्रायलाचा बंदिवास उलटवीन व त्यास पूर्ववत स्थापीन। त्यांनी जे दुष्कर्म करून मजविरुद्ध पाप केले, त्या सर्वांचे मी क्षालन करीन। त्यांनी जी दुष्कर्मे करून मजविरुद्ध पाप व अपराध केला, त्या सर्वांची मी क्षमा करीन। आणि ह्या नगराचे नाव पृथ्वीवरल्या सर्व राष्ट्रांसमोर माझ्या आनंदास, स्तुतीस व सन्मानास कारण होईल। त्यांचे मी जे कल्याण करीन त्याविषयी ती ऐकतील, आणि मी त्यास हित व शांती प्राप्त करून देईन। ह्या सर्वांमुळे ती राष्ट्रे भयभीत होतील व थरथर कापतील। परमेश्वर म्हणतो, या स्थलाविषयी तुम्ही म्हणता की, हे ओसाड आहे, यात मनुष्य व पशु यांचा मागमूस नाही। यहूदाची नगरे व यरुशलेमेचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, त्यात मनुष्य, रहिवासी व पशु यांचे नाव नाही। त्यात आनंद व हर्ष यांचा ध्वनी होईल। नवऱ्याची व नवरीची वाणी ऐकू येईल। सेनाधीश परमेश्वराची स्तुती असो, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सर्व काळची आहे, असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणितात, त्यांचा शब्द पुन्हा ऐकू येईल। कारण मी देशाचा बंदिवास उलटवून आरंभी होते तसे सर्व काही करीन, असे परमेश्वर म्हणतो। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जे हे स्थळ ओसाड आहे व ज्यात मनुष्य व पशु यांचा मागमूस नाही, त्याच्या सर्व नगरात मेंढपाळ आपले कळप बसविण्यासाठी पुन्हा वाडे करीतील। डोंगरवटीतल्या शहरात, मैदानातल्या शहरात, दक्षिणेतल्या शहरात, बन्यामिनाच्या प्रांतात, यरुशलेमेच्या लगत्यास आणि यहूदाच्या नगरात मोजदाद करणाऱ्याच्या हाती पुन्हा कळप जातील, असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वर म्हणतो,
पहा, इस्रायलाच्या घराण्याविषयी व यहूदाच्या घराण्याविषयी जे हितकर वचन मी सांगितले ते पूर्ण करण्याचे दिवस येत आहेत। त्या दिवसात व त्या समयी दाविदाला धार्मिकतेचा एक अंकुर फुटेल असे मी करीन। तो देशात न्याय व धार्मिकता चालवील। त्या दिवसात यहूदाचा उद्धार होईल व यरुशलेम सुरक्षित वसेल आणि परमेश्वर आमची धार्मिकता हे नाव तिला देतील। कारण परमेश्वर म्हणतो, इस्रायलाच्या घराण्याच्या सिंहासनावर बसणाऱ्यांची उणीव दाविदाला पडावयाची नाही। तसेच मजसमोर होमार्पण करणारा, अन्नार्पणाचा होम करणारा व नित्य यज्ञ करणारा यांची लेवीय याजकास उणीव पडणार नाही। परमेश्वराचे वचन यिर्मयास प्राप्त झाले की परमेश्वर म्हणतो, दिवस व रात्र याविषयी जो माझा करार तो तुमच्याने मोडवेल, म्हणजे दिवसाचा व रात्रीचा जो नित्यक्रम तो नाहीसा होईल। तरच माझा सेवक दावीद याजशी केलेला माझा करार मोडून त्यास आपल्या सिंहासनावर बसण्यास कोणी वंशज असावयाचा नाही, आणि माझे सेवक लेवीय याजक याजशी केलेला करारही मोडेल। आकाश सैन्याची गणती करवत नाही, समुद्राच्या वाळूचे मापन करवत नाही, त्याप्रमाणे माझा सेवक दावीद याची संतती व सेवा करणारे लेवी यास मी बहुगुणित करीन। परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते असे, हे लोक म्हणतात की परमेश्वराने निवडलेल्या दोन्ही घराण्यांचा त्याग केला नाही काय? या त्यांच्या म्हणण्याकडे तू लक्ष दिले ना? ते माझ्या लोकांचा असा धिक्कार करीतात की ते त्यांना राष्ट्र समजत नाहीत। परमेश्वर असे म्हणतो, दिवस व रात्र या विषयीचा माझा करार अचल नसला, आकाश व पृथ्वी यांचे नियम मी लावून दिले नसले, तरच याकोब व माझा सेवक दावीद यांच्या संततीचा मी त्याग करीन, आणि दाविदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या संततीवर सत्ता चालविण्यास ठेवणार नाही। मी तर त्यांचा बंदिवास उलटवीन व त्याजवर दया करीन।